दिन में आता हूँ घर पे से, सुबह उतर के नीचे आता हूँ, उसके बाद में फिर पहले एक सिगरेट पीता हूँ, फिर उसके बाद में दूसरी सिगरेट लेता हूँ, एक सिगरेट होता नहीं है पूरा, दूसरी सिगरेट कंटिन्यू एक साथ पीता हूँ। आने के बाद में यहाँ दोस्तों के साथ में बैठता हूँ, ऐसा हो गया 12 घंटे की नींद मांगता मुझे। उसके बाद में कितना भी दिन जागने का रहेगा मैं जाग सकता हूँ, नाइट में घूमना। आणि रात्री इथे तिथे फिरतो, मावळीगिरी करत बसतो, मतलब लड़की लोग के साथ मस्ती मजाक करना, झगड़े करना, और स्कूल में स्टूडेंट लोग से मार भीड़ के, मतलब अपने लड़के लोग को दोस्त लोग को बेच के पैसे वैसे छीनना। चौकाने ओढ़ी मावाली गिरी करतो, एक दिवस आम्ही असा मार खाना रहे। पूछा भैया क्या हुआ है, ट्रेन मध्ये गेलो ना एकदम घाई करायची नाही आणि डोकं एकदम फ्री ठेवायचं, डोक्यामध्ये टेन्शन ठेवलं, टेन्शन एकदम डोकं हट होतं आणि काय नंतर माहिती नाही पडत। 5-10 मिनिटं नंतर खांबा पैकी जवळ आला, खांबा तर लागतो, खांबा लागल्याच्या नंतर जाग्यावरच डेड होतो। एकदा दोनदा घरच्यानं सांगितलंय ट्रेनमध्ये जास्त लटकू नका, जेवायला धोका हे ते, आम्ही दुर्लक्ष करतो आणि परत आमचं हाय ते कंटिन्यू चालू करतो, बसतो, जीवाचा धोकाच नाही आम्हाला, आम्ही मजा करतो फक्त, एन्जॉय ते एन्जॉय करतो आम्ही, नंतरचं नंतर काय होईल ते नंतरचं नंतर बघून घेतो आम्ही। चल जाते गार्डन के पास, बनी भाई किधर है, बनी भाई नहीं है, नहीं है, नहीं है, चल पिक्चर की, हाँ इधर आ, इधर आ यार, इधर आ जाएगा, बाहर आ जाएगा। यहीं के थे तो यहीं पे सब चौल था पहले कि इधर जाना है उधर, तो फर्स्ट डे हम लोग एक एक स्टेशन जाते थे, ऐसा एक एक दिन स्टेशन पे, फिर ट्रेन में लटकना कैसा किसी से सीखे नहीं, अपना ही खड़े रहते थे, धीरे बाहर पोल आया तो डायरेक्ट अंदर फटाक से। ऐसे बस कोई सिखाया नहीं है कुछ नहीं, सब अपना ही करके सीखे।
भीती तर पहिला खूप वाटायची, जी पण जसं शिकत गेलो मोठा होत गेलो तर तशी भीती थोडी कमी कमी होत गेली. पण आता तरी थोडी भीती वाटते मनात, विचार येतो जरा काय इथून पडलं तर काय होईल. ट्रेन मध्ये पडलेलो तेव्हाच्या म्हणजे जे निशाण उठलेले ते अजूनपर्यंत काही गेली नाही, तशीच वर आहे. तर इथे हातावर झालेला आणि वर पायावर पण आहे, पायावर मागे इथे टाके पडलेले ना पायाला नसीचे इथे खाली, तर ते पण आहे. पडल्यावर म्हणजे एक महिना तर रिकवरीलाच गेला, म्हणजे पूर्ण एक महिना घडी बेड रेस्टवर होतो. होईल तेव्हा होईल, पण जिथपर्यंत मजा भेटते तिथपर्यंत करत राहायचं. साथ में रहते कभी भी, हम लोग का दिन भर बोले तो साथ में रहना, बचपन से लेके अभी तक का साथ में ही है. ये नहीं हम लोग उसको, मैं नहीं बोलता हूँ कि वो मेरा दोस्त है, मेरा भाई के जैसा उसको मानता हूँ ना, वो मेरे को बोलता है तू मेरा दोस्त है, तू भी मेरा. झगड़ा हों दो, फाइट हों दो, मतलब एटलीस्ट कुछ भी, सब साथ में चल. पब्लिक आता किती मारत असते ट्रेनमध्ये, आता आपण स्टंट मारतोय पण आपल्याला भीती वाटत नाही, पण जे पब्लिक असते बसलेली ते लोकांना खूप वाटते. ते लोक जर कोण मारत असतील ते तुमचं बघून ते स्वतःला घाबरतात आणि नंतर ते कंप्लेंट बिके मारतात पोलिसांना. पोलिसाला बघितलं आमचे फाटे आणि पोलीस असे मारतात तर मागे पुढे बघत नाही, तो मेला तरी पण चालेल. मध्ये एकदा मंडे नाईटला तर आमच्या मागे पोलीस लागलेले, त्या पोलीस लागत्या दोघा मारले, बांबूने मारले दोघांना. आमची चुकी होती, आम्ही ट्रेन मध्ये अटकत होतो, आजूबाजू पब्लिकला बघत नव्हतो. त्याच्यामुळे ते पोलीस आले, आम्हाला पकडलं आणि आम्हाला मार मार मार. बाकी सबके ऊपर केस हो गया, तो ऐसे हम लोग कभी भी अभी भरोसा नहीं लग रहा है, प्रेशर जा रहा है.
पोलीस लोक नंतर येतात मध्ये आणि कपडे घालून आहे ना विदाउट ह्याच्यावर कपडे घालून ते लोक आम्हाला माहिती पडतं तसं पण आम्हाला पोलीस लोक हे काय करणं बुट घालून येतात काय करणं हट्टे कट्टे असतात मग पोलीस आम्हाला दिसले लांब कुटुंब दिसले ना आमच्या बाजूत उभे राहिले आम्ही लगेच समजतो जे पोलीस आहे चुपचाप आतमध्ये बसतो आणि ते लोक गेल्याच्या नंतर आम्ही परत चालू करतो ऐसे तो फालतू शौक तो बहुत किया मैंने बहुत एंजॉय किया मतलब लड़कियों के साथ बहुत घूमा और एटलीस्ट एक दिन में सिगरेट में पीता हूँ 20-50 साल का आदमी करता रहेगा अभी शौक पैसे वाला मेरा शौक बहुत पूरा किया मैंने उसके बाद मैंने लाइफ में तो सोचा हूँ कि कुछ अच्छा बनने का नेवी में जॉब बने तो फिर आगे तो अभी है अभी लाइफ तो खेलने कूदने की है अभी तो इतना जल्दी कोई अपने आप को कुछ कर नहीं सकता हो कि अभी ये बनना है वो बनना है अभी से सपना देख के मतलब भी नहीं है